बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय महासचिव पदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि त्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रातील बहुजन समाज पार्टीच्या सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्याच्या प्रतिसादानंतर राज्यव्यापी स्तरावरती सर्व कार्यकर्त्याशी सल्लामसलत करून पुढचा निर्णय घेणार हे यापूर्वीच घोषित केलेलं आहे आणि ही अत्यंत समाधानाची बाब आहे की ज्या पुणे शहरामध्ये मी आज आहे त्या पुणे शहरातल्या कमिटीने सुद्धा बहुजन समाज पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदाचा राजीनामा देऊन मी पक्ष मजबूत करण्याच्या संबंधाने आणि फुलेशाह आंबेडकरी चळवळ महाराष्ट्रामध्ये मजबूत करण्याच्या संबंधाने जी पावलं उचललेली आहेत त्याला व्यापक जनसमर्थन दिल्याबद्दल त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे. पण ही श्रृंखला या ठिकाणी थांबत नाही. याच्यानंतरही अगदी विदर्भासोबत मराठवाड्यासोबत पश्चिम महाराष्ट्रातली कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आता पक्षपदाचा त्याग करून फुलेशाह आंबेडकरांची मुंबईत जी कांशीरामजींनी त्याची मुहूर्तमेढ बाबासाहेबांच्या नंतर मोठ्या स्वरूपात लावली त्या मुवमेंटसाठी ते आपल्या स्वतःच्या पदाचा त्याग करून या सगळ्या प्रवाहात सामील होत आहेत. पुण्यातील सुद्धा इतर विधानसभेचे पदाधिकारी आजूबाजूच्या जिल्ह्यातील पदाधिकारी यानंतर नगर आहे औरंगाबाद आहे नगरचे पदाधिकारी उद्या राजीनामा देणार आहेत. औरंगाबादचे पदाधिकारी मी 5 तारखेला औरंगाबादमध्ये आहे त्यामध्येही राजीनामा देणार आहे आणि मराठवाड्यातील प्रदेश पदाधिकारी मोठ्या संख्येने राजीनामा देणार आहे. यापुढची पाऊल जे आहे ते आम्ही स्पष्टपणे ठरवलेलं आहे की या सर्व मुवमेंटच्या मागे आमचा मूलभूत आधार आणि धोरण जे आहे की फुलेशाह आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये बहुजन आंदोलन कमजोर ठेवून देशामध्ये बहुजन आंदोलन हे यशस्वी करता येणार नाही आणि हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. अशा पार्श्वभूमीवर आमचं प्रामुख्याने लक्ष असेल ते महाराष्ट्रामध्ये फुलेशाह आंबेडकरांची चळवळ फुलेशाह आंबेडकरांचं आंदोलन हे प्रचंड ताकदीनं जे सर्व समाज समावेशक पद्धतीचं राहून खऱ्या अर्थानं बहुजन चेहरा त्याला प्राप्त होऊन एक अत्यंत चांगल्या स्वरूपात मजबूतीनं यशस्वीरित्या उभं राहील या अनुषंगानं सगळी वाटचाल करणार आहोत आणि त्या अनुषंगानं आताही आमची 2 युवा संमेलनं झालेली आहेत. 3rd युवा संमेलन 5 तारखेला मराठवाडास्तरीय औरंगाबादला आहे. 4th युवा संमेलन हे विदर्भस्तरीय हे आपल्या वर्ध्याला आहे आणि याच दरम्यान गडचिरोली आपल्या गोंदिया आणि भंडारा या 2 जिल्ह्यामध्ये माझ्या भूमिकेचं समर्थन करत आणि पक्षाने घेतलेल्या धोरणातला निषेध करत अनेक कार्यकर्ते निवडणूक देखील लढवत आहेत त्याचाही परिणाम आपणाला प्राप्त होईल. आणि या पार्श्वभूमीवरती येत्या 29 आणि 30 तारखेला नाशिक या ठिकाणी महाराष्ट्रातील चळवळीचे सर्व ज्येष्ठ कनिष्ठ सर्व सहकारी यांच्यासोबत बसून पुढच्या वाटचालीतला टप्पा ठरवला जाईल. पण पुढच्या वाटचालीमध्ये आमचे 2 उद्दिष्ट आहेत. 1 मुवमेंट या स्तरावरती आम्हाला मुवमेंटही मजबूत करायची आहे आणि दुसरं राजकारण या स्तरावरती देखील आंबेडकरी विचारातलं राजकारण महाराष्ट्रात यशस्वी होऊ शकतं हे दाखवून द्यायचं आहे आणि त्यामुळं या दोन्ही आधारे वाटचाल करून 2016 आणि 2017 महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी लोकल बॉडीच्या निवडणुका आहेत ज्यामध्ये नगरपालिका आहेत महानगरपालिका आहेत पुणे मुंबई नागपूरसारख्या मोठ्या स्वरूपाच्या महानगरपालिका असतील याच्यामध्ये स्वतःची ताकद निर्माण करून 2019च्या विधानसभेमध्ये फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचे शक्तीचे आणि ताकदीचे काही ठोस प्रमाणात रिझल्ट प्राप्त करणं जेणेकरून महाराष्ट्रातील जनतेला एक प्रचंड विश्वास देण्याची गरज आहे त्या कसोटीला पूर्णपणे उतरणं अशा स्वरूपातलं व्यापक ध्येय हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये वाटचाल करणार आहोत.